नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट प्रेमानंद घाग. आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सबस्टिट्यूट. नाही, सबस्टिट्यूट म्हणजे आपण सबस्टिट्यूटचा फॉर्म्युला बघणार आहोत, कारण का सबस्टिट्यूट आता काही बघायचं नाही आहे. चला, सबस्टिट्यूट हा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. SUBSTITUTE म्हणजे सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आपण तसा म्हणू शकत नाही, पण हा ओके, हा फॉर्म्युला तुमचं फाइंड अँड रिप्लेससारखं काम करतो आणि तुम्हाला हवा तसा टेक्स्ट तुम्हाला तो बनवून देतो. पण तुम्ही फाइंड अँड रिप्लेसने जो आपला जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनने तुम्ही जास्त लवकर काम करू शकता. बट हा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला जर कोणती गोष्ट ऑटोमेशन बेस बनवायची असेल तर त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. सबस्टिट्यूट करण्याकरता वापरण्याकरता आपल्याला सबस्टिट्यूटचा हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इकडे लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट तुमची सेल व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे, फाइंडवाली व्हॅल्यू सिलेक्ट करायची आणि रिप्लेसवाली व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे. ती कशी ते तुम्हाला आता मी दाखवतो. इकडे इकडे एक फॉर्म्युले लिहिलेला आहे, मी ला F2 करतो. F2 दाबल्यावर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर दिसायला लागतील, जसे आता दिसत आहेत. हाय टीम च्या जागी त्याने केलं जॉन, म्हणजे हाय जॉन होणार होता. सबस्टिट्यूट A4 गेलो, A4 जाऊन त्याने डबल इन्वर्टेडमध्ये टीम शोधला. टीम शोधला, TIM डबल इन्वर्टेडमध्ये टीम कॉमा टीमला रिप्लेस करून हाय JOHN झालं पाहिजे, असं त्याने केल्यावर झालं हाय जॉन. तर आता इकडे एक छोटासा दुसरं एक एक्झाम्पल आहे, ह्याला मी डिलीट करतो. डिलीट करून इकडे लिहायला सुरुवात करतो फॉर्म्युला. सबस्टिट्यूट, सबस्टिट्यूट कॉलम सिलेक्ट करा, कॉलम म्हणजे सेल व्हॅल्यू सिलेक्ट करा, कॉमा दाबा, कॉमा दाबून डबल इन्व्हर्टेडमध्ये टाका, कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड आणि ब्रॅकेट कम्प्लीट पण करून घेतो. आता मी तुम्हाला फॉर्म्युला कसा लिहायचा ते दाखवतो. 2010 जागी आता मी करतो इकडे 2015 नाहीच आहे ना मायक्रोसॉफ्टचा, 2016 आहे. 2010 करा 2016, एंटर केल्यावर बघा काय झालं. एक्सेल 2016 अँड वर्ड 2016, 2010 नंतर 2016. असं ॲक्च्युअलमध्ये नाही आहे, पण आपण फॉर्म्युलामध्ये असं केलेलं आहे. असो मित्रांनो, पण अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट वापरून आपण फॉर्म्युला चेंज करू शकतो. सो तुम्ही ह्या फॉर्म्युलाची जितकी जास्त होईल तितकी जास्त प्रॅक्टिस करा. तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही मला विचारा, कमेंट करा, शेअर करा आणि हो तुमच्या क्वेरीज तुम्ही मेलसुद्धा करू शकता. तोपर्यंत मित्रांनो प्रॅक्टिस करत राहा आणि जय हिंद.